यूट्यूब लाइव च्या माध्यमातून ही स्पर्धा ने सामना चालू झालेला आहे। पहिली सर्विस खानापूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। सर्विस पॉइंट घेतलेला आहे तो खानापूर सांगली या संघाने। चांगली सर्विस आपल्याला पाहायला मिळाली। ज्यावेळी नेटमनच्याकडे सर्विस गेलेली असताना खालून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्नात असफल। 5-4 अशी गुणसंख्या। आदिनाथ चेंडू उडवतोय, चांगली अंडर आपल्याला पाहायला मिळाली। इत्यक चेंडू खाली येतोय, चांगली शूटिंग पाहला जवाब। प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। जेव्हा बॉल शूट केला नेटमनने अडवण्याचा प्रयत्न। इश्तियाक सर्विस साठी येतोय, त्याच्याबरोबर आपण बरेचसे चांगले खेळाडू पाहतोय। इश्तियाक सर्विस करता नवी मुंबई महानगरपालिकेकडून चांगली अंडर यावेळी पाहायला मिळाली। माने शूट करताना यावेळी मैदानात बॉल स्पर्श करतोय आणि चांगली शूटिंग यावेळी आपल्याला पाहायला मिळाली। सेंटरला चेंडू जेव्हा लास्ट स्कोर करतो तो पॉइंट स्कोर मानला जातो। पुन्हा एकदा खासा यावेळी ज्या नेटमनने पहिला पॉइंट दिला होता त्याच नेटमनने दुसरा पॉइंट दिला आणि 6-4 अशी गुणसंख्या। यावेळी चांगली पंचिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि जेव्हा थर्ड लाईनवर बॉल मारला होता तेव्हा अंडर ही मैदानात बाहेर जाते आणि पुन्हा एकदा सर्विस चेंज झालेली। 4-6 अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते, स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय। टॉस सर्विस पाहायला मिळाली। महेश माने चेंडू खाली येत आहे, चांगला पास करतायत। इस्टेक्टी कडून चांगले अंडर झाले होते। पंचर पंचिंग करतोय, लाज जेव्हा पंचरचे प्रदर्शन पहा। या दोन पॉइंटने नवी मुंबई महानगरपालिका या संघाने या सामन्यामध्ये वर्चस्व करताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा अंडी चांगली आहे। यावेळी महेश करणा आपण शूटिंगचं प्रदर्शन पाहतोय, नेटमध्ये हा शॉट अडकतोय। यावेळी नवी मुंबई महानगरपालिका अजून एक पॉइंट स्कोर करतोय। स्कोरबोर्ड महेश करण चांगली अंडर पाहायला मिळते। इश्तियाक चेंडू खाली येतोय, शूटिंगचं प्रदर्शन। परंतु यावेळी मैदानात आपण पाहिलं तर नेटमध्ये चेंडू अडकतोय। 7-all अशी गुणसंख्या। थोडासा इश्तियाक थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सर्विस खानापूर संघाकडून, नेटमन चांगला पास करतोय। इश्तियाक चेंडू खाली येतोय आणि यावेळी सुद्धा फंबल झाला आणि खानापूर सांगली हा संघ थोडासा लीड घेताना पाहायला मिळतोय। एक गुणाची आघाडी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ग्राउंड नंबर 1 वर खानापूर सांगली विरुद्ध नवी मुंबई महानगरपालिका सामना। सुंदर पंचिंगचं प्रदर्शन खानापूर सांगलीकडून पाहायला मिळते। 2 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। मैदानामध्ये शांतता पाहायला मिळते। फर्स्ट टाइम आउट नवी मुंबई महानगरपालिका संघाकडून। 8 सामने आपण पाहतोय, परंतु हा सामना एक महत्त्वाचा सामना असं असतात आणि फायनलिस्ट म्हणून या ज्या संघाला ओळखलं जातं तो नवी मुंबई महानगरपालिका संघ। थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय। यावेळी चांगली अंडर खानापूर संघाकडून पाहायला मिळते। इस्टॅकडून शार्प शूटिंगचं प्रदर्शन। यावेळी चांगली अंडर खानापूर संघाकडून पाहायला मिळते। इस्टॅकडून शार्प शूटिंगचं प्रदर्शन। 2 खेळांच्या मधोमध यावेळी बॉल जमिनीला लँड होतोय, निर्मनुष्य जागेत आणि सर्विस चेंज होते। अक्षय त्यानंतर सुशांत मागे आपल्याला खेळताना पाहायला मिळतो। इस्टॅक यावेळी वन हँड काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मैदानाबाहेर चेंडू गेला आणि सर्विस अर्थात चेंज होते। 6-8 अशी गुणसंख्या। 2 गुणांची आघाडी, 8-6 अशी गुणसंख्या। खानापूर सांगली संघाकडून सर्विस करताना आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा
चांगला पास आपल्याला पाहायला मिळतो, अंडर सुद्धा पाहायला मिळते लाजवाब, परंतु मैदानात त्याच ग्राउंड मध्ये चेंडू राहतोय, सर्विस चेंज होते। एट सिक्स सर्विस करत असताना सात नंबरची जर्सी परिधान केलेली आहे, वन हँड आपल्याला पाहायला मिळाली, परंतु मैदाना बाहेर हा चेंडू जातोय आणि याच वेळी थोडस फंबलिंग पाहायला मिळते नवी मुंबई महानगरपालिका संघाकडून। दोन गुणांची आघाडी अर्थातच सांगली खानापूर या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते, परंतु थोडस फंबलिंग जंगलिंगमुळे नवी मुंबई महानगरपालिका संघ पिछाडीवर पाहायला मिळते। खानापूर संघाकडून सर्व्हिस करत असताना चांगली सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते, नेटमनकडे बॉल गेलेला असताना चौथा शॉट सर्विस येते ती अर्थातच नवी मुंबई महानगरपालिका संघाकडे। पुन्हा एकदा महेश मानेकडे सर्विस जाते, यावेळी नेटमन फंबल होतोय, दहा क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू वारंवार चुकून मारून चेंज केली होती ती सर्विस, एक बॉल बाहेर टाकून मिळवली। पुन्हा एकदा आपल्याला नेटमनचं चांगलं कौतुक करावं लागेल, इष्टॅक चेंडू खाली येतोय, फटका मारतोय, चांगला आपण खेळ पाहतोय सांगली संघाकडून। ग्राउंड नंबर 2 वरील पुढील होणार सामना आयएससी मालेगाव विरुद्ध जयंत घोरपडे स्पोर्ट्स सोलापूर। ग्राउंड नंबर 2 वरील पुढील सामना आयएससी मालेगाव विरुद्ध जयंत घोरपडे स्पोर्ट्स क्लब सोलापूर। कृपया रेफरी म्हणून त्या ठिकाणी श्री कैलास मात्रे हे काम पाहतील। धन्यवाद दादा। यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा इष्टॅकचं खेळ, पहा मैदाना बाहेर चेंडू जातोय की नाही, यावेळी आपण पाहतोय मैदाना बाहेर चेंडू गेल्यानंतर सांगली संघाकडून थोडस जल्लोष पाहायला मिळते। ग्राउंड नंबर 1 7 12 7 आदिनाथ चांगलं अंडर काढतोय, इष्टॅक चेंडू खाली येतोय, मारणार की नाही, मारतोय, पुन्हा एकदा महेश करून चांगलं डिफेन्स पाहायला मिळते, यावेळी मात्र वेल टच चेंडू मैदाना बाहेर आणि यावेळी सर्व्हिस चेंज होते 7-12। पाच गुणांची आघाड मध्ये चांगले स्कोर पॉइंट करण्याचा पुन्हा एकदा सर्व्हिस आपण पाहतोय, नेटमनकडे चेंडू आवरे, पुढील होणार सामना आयएसए मालेगाव विरुद्ध जयंत घोरपडे स्पोर्ट्स क्लब सोलापूर। कृपया पंच म्हणून आपण त्वरित त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे, कृपया दोन्ही संघांना पुन्हा विनंती करतो, आपल्या सामने लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत, आपण दोन्ही संघांनी कर्णधारांना विनंती आहे की आपण आयएसए मालेगाव आणि जयंत घोरपडे स्पोर्ट्स क्लब सोलापूर दोन्ही स्कोरर म्हणून त्या ठिकाणी श्री नरेंद्र मुद्दल हे काम पाहतील, लाईनमन राज पाटील, राज पाटील लाईनमन म्हणून ग्राउंड नंबर 2 वर जायचं आहे। धन्यवाद सांगली संघाकडून सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते, नेटमनकडून चांगलं प्रदर्शन पाहायला मिळते, इष्टॅककडे जेव्हा चेंडू जातो तो आकाशात उडवतोय, महेश करून शॉट मारण्याचा प्रयत्न, जंप शूटिंगचा अटेम्प्ट पाहायला मिळाला, परंतु चेंडू नेटमध्ये अटकतोय, या अर्थाने आपण पाहतोय त्यात सर्व्हिस चेंज होते। पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिका या संघाकडे सर्व्हिस येते, अजित सर्व्हिस करतोय, 9 नंबरची जर्सी परिधान केलेला चांगले अंडर याच्याकडून पाहायला मिळाला, महेश करून चांगलं शूटिंग पाहायला मिळतंय, डिफेन्स सुद्धा त्याच दर्जाचा आहे आणि हा शॉट मैदाना बाहेर जातोय महेशचा। पंचांशी वाद विवाद करायचं नाही, खानापूर सांगली संघ नाही
प्रदर्शन जवर जो चला आयसी मालेगाव हा संघ त्याठिकाणी उपस्थित आहे. रोहिदास वाघमारे कृपया आपण आपला संघ त्याठिकाणी उपस्थित करायचा आहे. वाघमारे आपण आपला संघ त्याठिकाणी उपस्थित करायचा आहे. संघ त्याठिकाणी पोहोचला आहे. पंच आपली वाट पाहत आहेत. कृपया आपण त्याठिकाणी हजर राहायचं आहे. पहिला पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिका संघाकडून सर्विस. यावेळी पंचर सुद्धा चांगली पंचिंग करतायत आणि यावेळी 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पॉइंट स्कोर करतो आपल्या संघासाठी. गुणसंख्येत थोडीशी वाढ होते. नवी मुंबई महानगरपालिका संघ लीड घेण्याच्या प्रयत्नात यशस्वी होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अजित सर्विस करत असताना चांगली अंडर आपल्याला पाहायला मिळते. ठिकाणी जातोय, सुंदर असा फटका मारतोय. पुन्हा एकदा अंडर सुद्धा अजित कोण चांगली होते. चेंडू खाली येते, तोपर्यंत चेंडू थोडासा बॉडीच्या खाली येतोय. शूट करण्याचा अटेम्प्ट होता परंतु प्रयत्न असफल. नवी मुंबई महानगरपालिका संघ यावेळी सुद्धा हा पहिल्या सत्रामध्ये थोडासा लीड घेताना पाहायला मिळते. 13-12 अशी जी गुणसंख्या 7-12 होती इस्टॅक मार्फत पाहायला मिळाला, त्याचबरोबर अक्षय मार्फत पाहायला मिळाला, त्याचबरोबर अजित मार्फत पाहायला मिळाला. दादा अतिशय सुंदर पंच आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील बेस्ट पंच किंवा बेस्ट मॅच असेल तो कोणाचा असेल तर या अक्षयचा असेल. लास्ट जवाब स्मॅशचं प्रदर्शन त्याने दाखवलं. पुन्हा एकदा अजित सर्विस करत असताना नेटमनकडे सर्विस केलेली असताना चांगलं अंडर पाहायला मिळालं. वेल जज चांगली संघाकडून महेश मानेच्या मार्फत पाहायला मिळालं, जो अंडर काढला मधून मैदाना बाहेर गेला असं जज करत असताना एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय चेंडू खाली येतोय, महेश कडे चेंडू मारतोय, इस्टॅक चेंडू खाली येतोय. यावेळी काय होणार, चेंडू नेट मध्ये राहणार हे निश्चितच होत कारण थोडा बॉडीच्या खाली. एक पॉइंट स्कोर करताना पाहायला मिळते सांगली खानापूर संघ. अजित कडून चांगली अंडर पाहायला मिळते. पंचरचं कौतुक करायला लागेल कारण चांगली पंचिंग त्याच्यामध्ये पाहायला मिळाली. लॉन हॅन्ड सुद्धा चांगली झालेली आहे इस्टॅक कडून. इस्टॅक चेंडू खाली येतोय, चांगला फटका मारतोय. आदिनाथ करून यावेळी चुकी होते. अंडर चुकीच्या पद्धतीची काढली की त्याचा हात अंडर काढताना सुटला आणि हे पंचांनी पाहिलं. ज्यावेळी पंचांनी विसल वाजवली चुकीचा फटका हा पकडला आणि नवी मुंबई महानगरपालिका संघाकडे सर्व्हिस केलेली असताना पंचांचं कौतुक करतोय आपण. थर्ड लाईन वर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, मैदाना बाहेर चेंडू जातोय आणि नवी मुंबई महानगरपालिका संघ पॉइंट स्कोर करत असताना अजित पुन्हा एकदा सर्व्हिस करतो. जोर कश मारण्याचा प्रयत्न केला होता 7 नंबरच्या या खेळाडूने परंतु आपण पाहिलं तर नेटमध्ये चेंडू राहतोय. टाइम आउट घेतला जातोय तो सांगली खानापूर संघाकडून. ते चुकी करताना पाहायला मिळतात जे नेटमनच्या मार्फत आता आपण पाहिलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय नवी मुंबई महानगरपालिका संघाकडून सर्व्हिस करत असताना अजित. अजित कडून सर्व्हिस झालेली आहे, नेटमन कडे सर्व्हिस केलेली असताना इस्टॅक कडून चांगली अंडर आपल्याला पाहायला मिळते. महेश चेंडू खाली येतो, चांगला फटका मारते. वन हँड ने एवढा मोठा फटका आपण आरवलेला पाहायला मिळतो. इस्टॅक चेंडू आणि मैदाना बाहेर चेंडू बाजू. चांगला फटका होता, चांगला स्ट्रोक होता. यावेळी इथे मैदाना बाहेर चेंडू जर मारला तर अपोजिट संघाला पॉइंट दिला जातो, हे मोठं वैशिष्ट्य असतं. पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये येतोय ज्यावेळी खानापूर सांगली संघाकडून सर्व्हिस करत असताना. सर्व्हिस झालेली आहे, अक्षय चेंडू खाली येतोय. चेंडू
प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्राउंड नंबर 2 वर चालू असलेला सामना आईएससी मालेगाव विरुद्ध जयंत घोरपडे पुरस्कृत सोलापूर हा संघ पाहायला मिळतोय. अभिनाथ अंगर करण्याचा प्रयत्न जरूर करते ग्राउंड नंबर 1 वर इष्टेचा फटका हल्ला जवळ परंतु पंचांनी यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय सांगली खानापूर संघाकडे सर्व्हिस येते थोडस पिछाडीवर आहे आणि चांगली कामगिरी करावी लागेल आदिनाथला महेशला यांच्या जोरावर हा संघ जिंकू शकतो. परंतु जर त्याच्या गोष्टी आहेत वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा सर्व्हिस आपण पाहतोय चांगली पंचिंग आपल्याला पाहायला मिळते आदिनाथ कडून एक उंच असे अंतर आपल्याला पाहायला मिळते. इष्ट्या करून फटका पाहायला आज जवळ तशाच तसं प्रत्युत्तर इष्ट्या करून पुन्हा एकदा वारंवार दुसरा फुटका प्रयत्न केला होता हॅट्रिक कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न सफल झाला. मागच्या वेळी 4 शूट केले होते सक्सेसफुल शूटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळी आपण पाहतोय खानापूर सांगली संघाला थोडस लीड कमी करण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा नेट मंत्री सर्व्हिस जाते वारंवार आणि यावेळी मैदाना बाहेर चेंडू जातोय आणि अर्थातच अपोजिट संघाकडे सर्व्हिस. हा मालेगावचा खेळाडू आहे परंतु व्यावसायिक संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो नवी मुंबई महानगरपालिकेच्या या संघामध्ये. त्याचबरोबर अक्षय आणि अजित हे औरंगाबाद याचे खेळाडू आहेत. महेश कडून अंडर पाहायला मिळाला इष्ट्या कडून उंच असे अंडर महेश चेंडू खाली येतोय फटका मारतोय सीमारेषा पार होते आणि या नवी मुंबई महानगरपालिका संघाला अजून एक पॉइंट मिळतोय. लीड जास्त वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात ज्या जो संघ थोडासा मॅच चालू झालेला असताना थोडासा पिछाडीवर पाहायला मिळत होता. पुन्हा एकदा अजित कडून सर्व्हिस येते नेटमनकडे आणि अंडर काढलेली असताना पंचांनी ती अपवादात्मक अंडर अशी पकडलेली आहे विसल वाजवली. त्यानंतर नागपूर सांगली संघाकडे सर्व्हिस झालेली आहे नेटमनकडे सर्व्हिस गेलेली आहे. महेश माने अंडर उडवतोय इष्ट्याकडे बॉल गेलेला असताना शार्प शूटिंगचा प्रदर्शन अक्षय कदम चेंडू खाली येतोय लाजवाब स्मॅश पाहायला मिळतोय. पट्टी टच केला होता आणि आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करतोय. जो उंच उडालेला चेंडू होता त्याने सुद्धा उडी घेतली आणि हा चेंडू स्मॅश केलेला असताना नवी मुंबई महानगरपालिका संघाला अजून एक गुण मिळतोय अजून आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा अजित कडून सर्व्हिस झालेली आहे. यावेळी आपण पाहतोय नेटमन थोडासा पाहत बसला आणि तोपर्यंत चेंडू मैदानात पडलेला असताना सर्व्हिस चेंज होते. तुम्हीचा विचार केला तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये हा कार्यरत असलेला खेळाडू आपल्या जिल्ह्यासाठी खेळत असताना यावेळी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय नेटमनकडे सर्व्हिस गेलेले महेश चेंडू झाली येते अक्षयकडे पुन्हा एकदा सुवर्ण संधी संधीचं सोनं अक्षयकडे पुन्हा एकदा सुवर्ण संधी आणि नवी मुंबई बॉल तुम्ही पटले संपलो महेश माने चांगला पास केला होता हेडिंगचं प्रदर्शन झालं होतं परंतु मैदानात आपण पाहिलं तर नेटमध्ये चेंडू गेलेला असताना पुन्हा एकदा सर्व्हिस चेंज झाली महेश माने सर्व्हिस करत असताना हळूहळपणे सर्व्हिस केलं इष्टॅकने चांगला पास केला सेंटर टू सेंटर पास पाहायला मिळाला. कॉर्नर टू कॉर्नर शॉट होईल की नाही सक्सेसफुल हिट अँड सक्सेसफुल हिट महेश चेंडू खाली येतोय चांगला पास करतोय पुन्हा एकदा अंडर सुद्धा चांगली पाहतोय महेश मारेल की नाही मारणार पुन्हा एकदा सुवर्ण संधी जंप शूटचा अटेम्प्ट आणि